रायगडाचा सेट होता तो तोडून त्या ठिकाणी दुसरा सेट उभारायचा होता. आणि त्या दिवशी आमचं सगळं शूटिंग झाल्यानंतर मला माहीत होतं की हा सेट उद्याला ज्यावेळी मी या सेटवर येईल त्यावेळी हा सेट इथे नसेल, माझा रायगड इथे नसेल, माझं हे सिंहासन इथे नसेल. ह्या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं, मी मनापासून रडलोही. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कुठेतरी असं सातत्याने वाटत होतं की एवढा मोठा महापुरुष, एवढा महान माझा राजा, नियतेने कुठेतरी त्यांचा घात केला, त्यांना दुर्दैवाने खूप जास्त काळ आयुष्य जगता आलं नाही किंवा त्यांचं बलिदान झालं. मला असं वाटायचं, मला खऱ्या अर्थाने आजही असं वाटतं की शंभू महाराज असते तर आणि त्यांना नियतीने वेळ दिला असता तर त्यांनी जग जिंकलं असतं. आणि माझ्या मते ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची किंवा प्रत्येक शिवभक्त जे असतील त्या सगळ्यांना असं वाटतं. तर मला असं वाटतं त्यांना नियतीने वेळ दिला नाही आहे, आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं सोनं करणं, त्या आपल्या आयुष्यात स्वतःचं एक छोटंसं स्वराज्य निर्माण करणं आणि स्वाभिमानाने जगणं, हे जे काही आपल्याला महाराजांनी शिकवलंय ते आपण आत्मसात केलं पाहिजे. असं कधीतरी होतं की नकळत कुणीतरी तुमचा फोटो काढतं आणि असं माझ्यासोबतही एक दोनदा झालंय. तर मी स्वतः म्हणजे पंतप्रधान काय जगातल्या कुठल्याही शक्तिवान माणसाला किंवा अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असेल तरीही त्याला सेल्फी देणार नाही. अगदीच आता त्या प्रेसिडेंटने माझ्या नकळत माझा फोटो घेतला तर ती गोष्ट वेगळी आहे महाराजांच्या गेटमध्ये, म्हणजे जोक सपाट. पण त्यावेळी त्या क्षणी ज्यावेळी तुम्ही महाराजांच्या गेटअपमध्ये असतात त्यांचा तो आदर, त्यांच्यासाठी असणारं आपलं प्रेम, ही आपली नैतिक जबाबदारी आहे ते पाळणं. आणि अर्थात ज्यावेळी आम्ही त्यांची भूमिका करतो त्यावेळी ते आम्हाला आयुष्यभर पाळायची आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. शिवरायांच्या छावा या बहुचर्चित चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च झाल्याने त्यानिमित्ताने माझ्यासोबत प्रत्यक्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा भूषण आहे. सगळ्यात आधी सांग कसा आहेस? शिवछत्रपती जय ते जय, मी खूप छान आहे, धन्यवाद. बरं, आम्ही जेव्हा शिवराज अष्टकामध्ये पाहिलं होतं ना त्यावेळेला सगळेजण एक त्यांची भट्टी जमलेली होती आणि आता ज्या वेळेला तुला कळलं की हे शिवधनुष्य जे आहे ते तुझ्या खांद्यावर पेलायचं आहे, तुला दडपण आलेलं? माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे डिरेक्टर दीपा लांजेकर होते, त्यांची खूप मदत झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने मी सांगतो त्यांनी ते खरं तर इतिहास जगतात, ते शिवभक्त आहेत, त्यांना महाराजांचा इतिहास एवढा चांगला माहिती आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला ही भूमिका करण्यात खूप मदत झाली. अर्थात जगातल्या कुठल्याही कलाकाराला हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणं एवढं सोपं नाही आहे. पण माझ्या नशिबानं मला असे डिरेक्टर मिळाले, दीपा लांजेकर, त्यांच्यामुळे माझा हा प्रवास सहज झाला. खरं तर ज्या वेळेला पोस्टर आलं होतं ना त्यावेळेला पाठमोरी अशी एक प्रतिकृती दिसत होती आणि सगळीकडे चर्चा चालू होती कोण असणार कोण असणार कोण असणार, पण फक्त कदाचित तुलाच माहित होतं की तो तू आहेस. बरं, हे जे काही गुपित होतं हे गुपित ठेवणं किती कठीण गेलं आणि कुणाकुणाला ठाऊक होतं की तो तू आहेस? कारण खूप म्हणजे जवळपास विकी कौशल पर्यंत नावं पोहोचलेली. अर्थात माझ्या सिनेमाची पूर्ण टीम आणि माझ्या परिवाराला हे सगळं माहिती होतं, पण त्यातल्या त्यात म्हणजे अगदीच जवळचे मित्र असतील त्यांना माहित होतं. पण त्यातल्या त्यात आम्ही सगळ्यांनी असा प्रयत्न केला होता की आपण शक्यतो जेवढं शक्य असेल तेवढं गुपित ठेवूयात आणि लोकांना एकदम सरप्राईज देऊयात. आणि म्हणजे ते गुपित ठेवण्यामागचं जे कारण होतं, जे लोकांमध्ये त्याची उत्सुकता वाढावी, आय थिंक त्यात कुठेतरी आम्हा सगळ्यांना यश आलं आणि त्यामुळे कदाचित ज्यावेळी लुक रिव्हील झालं त्यावेळी लोकांचा एवढा सुंदर प्रतिसाद मिळाला. बरं, असं तुलाही विचारण्यात आलं होतं का की कोण आहे, तुला ठाऊक आहे का कोण आहे? आणि त्यावेळेला तुला थोडंफार म्हणतो ना अर्ध सत्य सांगलो की नाही मी तर नाहीये असं वगैरे. हा, म्हणजे ज्यावेळी दुसरं पोस्टर आलं त्यात अर्धवट चेहरा दिसत होता, त्यावेळी बऱ्याच लोकांना कळलं, म्हणजे जी लोक कधीतरी भेटलेत किंवा ज्यांना माहित आहे की मी कोण आहे वगैरे, त्यांना कुठेतरी ही कल्पना होती की हा जरा भूषण सारखा दिसतोय का. सो त्यातल्या काही लोकांनी विचारलंही की तू आहेस का, तर मी त्यांना एवढंच सांगितलं की मी आता काहीही सांगणार नाही,
थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल. बरं, आम्ही गेल्या वेळेला जेव्हा चिन्मय सरांशी बोललो होतो ना, तेव्हा ते बोलता बोलता म्हणाले होते की ज्या वेळेला मी महाराजांच्या भूमिकेमध्ये असतो आणि ज्या वेळेला जिरो टोप चढवतो त्यावेळेला त्या पेहरावात असताना जरी पंतप्रधान आले तरी मी त्यांना सेल्फी नाही देणार, हा नियम मी पाळतो. ज्या वेळेला आता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुझ्या वाट्याली आहे, असे काही नियम होते जे तू पाळलेस किंवा अजूनही पाळतोय? अर्थात म्हणजे चिन्मय दादांकडनंच मुळात मला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहे की आपण छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करताना किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करताना कुठल्या गोष्टी सातत्याने पाळल्या पाहिजेत. त्यातलं त्यांचं जे वाक्य म्हटले होते की स्वतः पंतप्रधान आले तरीही त्या गेटअपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअपमध्ये ते त्यांना सेल्फी देणार नाही. अर्थात असं कधीतरी होतं की नकळत कुणीतरी तुमचा फोटो काढतं आणि असं माझ्यासोबतही एक दोनदा झालंय. तर मी स्वतः म्हणजे पंतप्रधान काय जगातल्या कुठल्याही शक्तिवान माणसाला किंवा अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असेल तरीही त्याला सेल्फी देणार नाही. अगदीच आता त्या प्रेसिडेंटने माझ्या नकळत माझा फोटो घेतला तर ती गोष्ट वेगळी आहे महाराजांच्या गेटअपमध्ये, म्हणजे जोक सपाट. पण त्यावेळी त्या क्षणी ज्यावेळी तुम्ही महाराजांच्या गेटअपमध्ये असतात त्यांचा तो आदर, त्यांच्यासाठी असणारं आपलं प्रेम, हे आपली नैतिक जबाबदारी आहे ते पाळणं. आणि अर्थात ज्यावेळी आम्ही त्यांची भूमिका करतो त्यावेळी ते आम्हाला आयुष्यभर पाळायची आहे. त्यामुळे हे कुठेतरी आय थिंक दिग्पाल लांजेकरांची एक खासियत आहे, त्यांची ही जी काही शाळा आहे ज्यात आम्हा सगळ्यांना शिकायला मिळतं, त्या शाळेची जी शिक्षणाची पद्धत आहे त्यातच मुळात छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, या सगळ्यांचा आदर मान सन्मान कसा करायचा, त्यांची इमेज कशी सांभाळायची, ह्या सगळ्या गोष्टींची शिकवण त्यांच्या सोबतीत राहून आपोआप तुम्हाला शिकायला मिळतात. ते वातावरणच तसं आहे, त्यामुळे आम्हाला वेगळं कुणाला येऊन सांगावं लागत नाही, ते आम्ही आपोआप त्या गोष्टी पाहतो. जसं मी म्हटलो की मी चिन्मय दादांना पाहून ह्या गोष्टी शिकलो, मला असं वाटतं की मलाही पाहून उद्याला त्यांच्यासोबत जे नवीन कलाकार कामं करतील त्या सगळ्यांनाही कदाचित दोन गोष्टी शिकायला मिळतील. तर त्यांची जी काही शिकवण आहे, जी काही वागवणूक आहे सेटवरची, मुळात तीच अशी असते की ते आम्हाला आपोआप ते कळतं की आपल्याला ह्याची ह्या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची. ट्रेलर आणि टीझर मध्ये आम्ही पाहिलंय की या चित्रपटामध्ये कुठेतरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे या पिता पुत्राची कुठेतरी एक बाजू समोर येणार आहे थोडीफार का होईना पण. तर मला विचारायचं आहे की प्रत्येक पुरुष असतो तो आयुष्यामध्ये पिता आणि पुत्र या दोन्ही भूमिकेमध्ये असतो आणि तू स्वतः आता एक पिता आहेस आणि तुला पण एक छानसा पुत्र आहे. सो जसं महाराजांनी शंभूराजेंना बाळकडू दिलं होतं, तू तुझ्या मुलांना काय बाळकडू देणार आहेस, कारण की आता या भूमिकेमधनं खूप काही शिकायला मिळालं असेल. मला असं वाटतं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे संयम, सहनशीलता. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कुठेतरी असं सातत्याने वाटत होतं की एवढा मोठा महापुरुष, एवढा महान माझा राजा, नियतीने कुठेतरी त्यांचा घात केला, त्यांना दुर्दैवाने खूप जास्त काळ आयुष्य जगता आलं नाही किंवा त्यांचं बलिदान झालं. मला असं वाटायचं, मला खऱ्या अर्थाने आजही असं वाटतं की शंभू महाराज असते तर आणि त्यांना नियतीने वेळ दिला असता तर त्यांनी जग जिंकलं असतं. आणि माझ्या मते ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची किंवा प्रत्येक शिवभक्त जे असतील त्या सगळ्यांना असं वाटतं. तर मला असं वाटतं त्यांना नियतीने वेळ दिला नाही आहे, आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं सोनं करणं, त्या आपल्या आयुष्यात स्वतःचं एक छोटंसं स्वराज्य निर्माण करणं आणि स्वाभिमानाने जगणं, हे जे काही आपल्याला महाराजांनी शिकवलंय ते आपण आत्मसात केलं पाहिजे. तर हे बाळकडू जे तुम्ही म्हटलं ते माझ्या मुलावर ते हे संस्कार मी सातत्याने घालत असतो. बरं, आपण ज्या वेळेला छत्रपती शंभूराजेंचं चरित्र ऐकतो किंवा त्यांच्याविषयीचं कुठलंही असू दे ते ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला एकतर आपला गर्वाने आपली छाती फुलून येते किंवा काळीस पिळवटून निघतं. या चित्रपटामध्ये आम्ही जेवढं ट्रेलरमध्ये पाहिलं आहे त्यामध्ये दिसतंय की ज्या पद्धतीने तू फायटिंग सीन्स केलेत किंवा काय, तर असा कुठला सीन होता का की जो फार कठीण गेला किंवा आतून हेलावून टाकतो ना तसा एखादा सीन होता? अर्थात सिनेमातले सगळेच सीन करताना आतून हेलवून टाकेल किंवा आतून मनापासून थोडंसं इमोशनल फील होईल असंच वाटत होतं, अगदी मनापासून सांगतो. सिनेमा सुरू झाल्यापासून तर सिनेमाचं शूटिंग संपेस्तोवर त्यातला एक क्षण मी तुम्हाला सांगतो की आमचं रायगडाचं पूर्ण शूटिंग संपल्यावर
जो आमचा जो रायगडाचा सेट होता तो तोडून त्या ठिकाणी दुसरा सेट उभारायचा होता. आणि त्या दिवशी आमचं सगळं शूटिंग झाल्यानंतर मला माहीत होतं की हा सेट उद्याला ज्यावेळी मी या सेटवर येईल त्यावेळी हा सेट इथे नसेल, माझा रायगड इथे नसेल, माझं हे सिंहासन इथे नसेल. ह्या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं, मी मनापासून रडलोही. असं वाटलं की मला मी जो आज फक्त छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा एक सर्वसामान्य कलाकार आहे, ते त्यांना वाटतंय तर ते स्वतः इथे असते तर त्यांना काय वाटलं असत. मला असं वाटतं ही हा एक क्षण सिनेमा करताना माझ्या आयुष्यात असा होऊन गेला की मला मला खऱ्या अर्थाने असं वाटलं की नाही, माझा रायगड आणि माझं ते सिंहासन जिथून मी डरकाळ्या फोडत होतो ते आज जात आहे का. म्हणून मला असं वाटतं की ते जे काही आपल्यासाठी सोडून गेलेत ते सांभाळणं, ते पाळणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आणि जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या पद्धतीने आपण त्यांचा हा इतिहास सांभाळण्याचा एक खारीचा वाटा घ्यावा सगळ्यांनी, मला असं वाटतं. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आणि या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, पुढच्या गप्पा पण रायगडावर. नक्की नक्की धन्यवाद, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.